हरिओम, मी सविता विराम महेंद्र दाभाडे, तळेगाव दाभाडे उपासना केंद्र. बापूंबद्दल किती आणि काय सांगू असं झालंय मला. 2000 सालापासून आपण म्हणजे एक नाही का, प्रत्येक गोष्ट शास्त्रीय दृष्टिकोनातनं तपासून पाहिल्याशिवाय कशावर विश्वास ठेवायचा नाही. आणि आजच्या ह्या 21व्या शतकामध्ये तर आपण म्हणजे नाही का, सद्गुरू किंवा या सगळ्यांच्या बाबतीत एक प्रकारची मनात आडी ठेवूनच बापूंकडे सुरुवातीला आलो होतो. पण त्यानंतर बापू एक स्वतः डॉक्टर आहेत आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला सायंटिफिकली प्रूव्ह करून दाखवतात या विश्वासावर मग हळूहळू त्यांच्याकडे नकळत इतकं खेचलं गेलो की कधी आपण त्यांचे बापूमय झालो हे कळलंच नाही. आणि पावलोपावली 2000 सालापासून असंख्य अनुभव आहेत, असंख्य म्हणजे अगणित आहेत, की आज जे काही आपण आम्ही आहोत आणि ते फक्त आणि फक्त बापूंमुळेच आहोत. संसारात इतक्या आडी अडचणी आल्या, सुखदुःख आली, पण प्रत्येक वेळेस बापू आपल्या सोबत आहेत हा ठाम विश्वास मनात होता आणि त्यामुळेच आपण इथपर्यंत प्रवास करू शकलो असं म्हणजे नाही का कन्फर्मली सांगू शकतो आपण. आता 2022 साल सुरू झालं आणि 2 दिवस झाले. जानेवारी 3 जानेवारीच्या दिवशी दिवसभर माझा मुलगा बाहेर होता, म्हणजे हॉटेलचे जे मॅनेजर होते ते खूप आजारी होते, तर 3-4 दिवस त्यांना बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून करून त्यांच्या तब्येतीसाठी तो फिरत होता, धावपळ करत होता. आणि 3 जानेवारीला त्यांचं अजून क्रिटिकल झाल्यामुळे त्यांना परत लास्ट मोमेंटला देहरोडच्या एका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायची वेळ आली. तर रात्रभर जागून 2 तारखेला तो 3 तारखेला पुन्हा त्यांना शिफ्ट करून देहरोडला ऍडमिट केलं. तर त्यांना इमर्जन्सीमध्ये बरीच लिस्ट दिली औषधांची आणि त्याची कॉस्ट तिथे खूप सांगितली जात होती आणि एवढे खर्च करण्याची त्यांची ऐपत नव्हती. तर माझे एक पुतणे आहेत, त्यांचं मेडिकल आहे, त्यांच्याशी कन्सल्ट केलं तर ते रिझनेबल रेटमध्ये आपल्याला अवेलेबल करून देत आहेत. कळल्यावर तो धावत पळत पुन्हा तळेगावला आला आणि ती औषधं त्यांना द्यायला सांगितली. पण त्यांना ते कलेक्ट करून द्यायला यायला वेळ होता, तेवढ्या वेळात त्यांनी जेवण केलं तोपर्यंत 10:30 होऊन गेले, 11:30 होऊन गेले ते औषधं हातात मिळेपर्यंत. आणि त्या गडबडीमध्ये ती अर्जंट द्यायची असल्यामुळे तो पुन्हा गाडी घेऊन औषधं द्यायला देहरोडला चालला होता. तर मी त्याला जाता जाता एवढंच म्हटलं, बाळा सावकाश जा आणि कुणी सोबत येतंय का बघ, एखादा मित्र एवढ्या रात्रीचा एकटं जाऊ नकोस म्हणून. त्यांनी एका मित्राला कॉल केला आणि पण तो पण ऑन दी वे होता, कोल्हापूरवरनं रिटर्न येत होता. तर तो म्हटला मी काय नाही अवेलेबल, तर तू जा तोपर्यंत पुढे. तर तो जस्ट सेंट्रल चौकापासून पुढे क्रॉस होत असताना काय झालं कळलं नाही त्याला. एक ब्लॅक इनोव्हा गाडी आली आणि ती त्याला आरशात दिसली गाडीच्या, की ती आपल्याला डॅश मारायच्या बेतात आहे, खूप स्पीडमध्ये आहे. म्हणून त्याने गाडी अजून पांढऱ्या पट्ट्याच्या अलीकडे घेतली आणि ती गाडी कुठे प्रास होते न होते तोपर्यंत मागणं दुसरी व्हाईट इनोव्हा येऊन त्याला डॅश देऊन ब्रिज क्रॉस करून निघूनही गेली होती. तो त्याला एका क्षणामध्ये काय झालं हे काहीच कळलं नाही आणि गाडी जागेवरनं तो गाडीवरनं उडून पडला आणि गाडी 10-12 फूट म्हणजे घसरत गेली पुढे. पण त्याचं नशीब इतकं बलवत्तर होतं की एवढ्या थंडीच्या वेळ होता तर त्याने जाड काश्मीरचं जर्किन घातलं होतं, तर त्याला फक्त पाठीला थोडस जर्किन फाटलं पण काही म्हणजे नाही का खरचटल्यासारखं अक्षरशः त्याला लागलं आणि तो स्वतः उठून बसू शकला. एवढा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मोबाईल सगळं इकडे तिकडे पडलं होतं, तरी तेवढ्या अंधारात दुसरी गाडी मागणं कुठली आली नाही. ज्या आल्या त्या कुणी ऍक्सिडेंट पाहून थांबल्या नाही, पण त्याच्या शरीरातनं कुठनंही रक्ताचा थेंब देखील बाहेर आला नव्हता. आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये त्याला काही सुचलं तर त्यांनी त्याच मित्राला पुन्हा कॉल केला की ज्याला पहिल्यांदा केला होता. तर तो 2-5 मिनिटाच्या अंतरावर होता अक्षरशः, तो ऑन दी वे कोल्हापूरवरनं येत असताना तो 5 मिनिटात त्या क्षणी तिथे अवेलेबल झाला आणि त्याला नंतर लगेच मेडिकल वगैरे ट्रीटमेंट मिळाली फक्त आणि फक्त बापूंच्या कृपेमुळे. त्या दिवशी तो 1:30 वाजता रात्री सगळं फॉलोअप घेऊन त्याशा अवस्थेत पण त्या पेशंटपर्यंत औषधं पोहोचवून स्वतःचं मेडिकल चेकअप सगळं करून तो 1:30 वाजता घरी आला. तेव्हा आम्हाला ही सगळी घटना आणि ते गाडीचे फोटो आम्ही प्रत्यक्ष पाहिले ना, तर आम्हाला अक्षरशः चक्काचूर झाला होता गाडीचा. आणि ते पाहून गाडीची कंडिशन कुणी बिलीव्हही करणार नाही की गाडी चालवणारा व्यक्ती
एवढं साधं खर्चटून एकदम व्यवस्थित आहे. त्या गाडीची कंडिशन आणि हे हँडल पूर्ण गाडी आपण चावी लावतो त्या ठिकाणी फिरलेलं होतं आणि गाडीची कंडिशन म्हणजे ती कचऱ्यातच जमा झाली होती. पण ती गाडीची अवस्था पाहून डोळ्यासमोरनं रात्रभर ती गाडीची फोटो जात नव्हते की बापू एवढे आपल्या पाठीशी उभे आहेत आणि प्रत्येक क्षणाला हाक मारू किंवा नाही मारू आपल्या सर्व कुटुंबावर त्यांची कृपादृष्टी ही कायम असतेच. आणि त्यामुळेच एवढ्या कठीण प्रसंगातनं नुसतं खर्चटून नाही का मुक्का मार आणि डोक्याला थोडंसं कोच पडली होती तर ते जास्त काही डीप वगैरे नव्हतं. त्यामुळे म्हणजे स्कॅन वगैरे केलं तरी सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि फक्त जर्किन फाटण्यावर त्याचं एवढं मोठं बलवत्तर बापूंनी टाळलेलं आहे त्याच्यावर आलेलं. त्यामुळे बापूंचं आयुष्यभर आम्ही ऋणी आहोत आणि प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांची आठवण आपल्या सोबत असते असेच आमच्या हातनं भक्ती आणि सेवा त्यांनी घडवून घ्यावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. हरिओम श्रीराम अंबाद्य.